नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जेली होममेड जेली आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथे मी एक वाटी साखर घेतली एक बाऊल इथे अगर अगर पावडर घेतली जी जेली पावडर असते ती इथे मँगो इंसेस घेतला आहे आणि ते मँगो कलर एक पातेलं ठेवायचं आहे मी दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड केल्यानंतर दोन चम्मच मी आगर अगर पावडर वापरणार आहे एक ग्लासला एक चम्मच जर तुम्ही एक ग्लास ॲड केलात तर एक चम्मच तुम्ही पावडर वापरा ही पावडर एकत्र एक आपल्याला करून घ्यायची स्पोनने व्यवस्थित हलवून घ्यायची आहे पावडर हलवून झाल्यानंतर आपल्याला साखर ॲड करायची तुम्हाला जसं गोड हवं आहे जास्त हवं असेल तर तुम्ही थोडी जास्त साखर ॲड करू शकता येथे मी मँगो इन्सेस टाकते तीन चार थेंब आपल्याला ॲड करायचे आणि थोडासा फूड कलर भर, मँगो फूड कलर आहे तो ॲड करायचा आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलून घ्यायचं आहे आपल्याला उकळी येऊन द्यायचे पाच मिनटं शिजून व्यवस्थित उकळी आल्यानंतर तुम्हाला समजेल की इथं बॅटर आपला थिक होते आहे म्हणजे घट्ट व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा आपण प चमच्याने हलवतो ना तर आपल्याला समजून जातं की एकदम जाड व्हायला सुरुवात होते जेली बनवायला सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित संपूर्ण मिश्रण एकत्र झाल्यानंतर ते घट्ट व्हायला सुरुवात होते या स्टेजवरती मी गॅस बंद करते पाच मिनटं आपल्याला थंड होऊन द्यायचे आणि तुम्ही जो मोल्ड घेणार आहात तो शक्यतो काचेचा असावा या स्टीलचा असावा आणि इथं आपल्याला तुम्हाला जो ज्या शेपमध्ये आहे त्या शेपचं तुम्ही भांड्यात जेली आपले जे आहे ते ॲड करायचे मी याच्यामध्ये एक ट्रेक घेतला आहे दोन बाउलमध्ये ॲड केले आणि पंधरा मिनटं आपल्याला बाहेर सेट करून ठेवायचे तुम्ही बाहेर सेट केलात तरी हरकत नाही पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवलात तरी हरकत नाही व्यवस्थित सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपल्याने एका स्पूनच्या सहाय्याने इझिली ते निघते जेली असं काढून घ्यायचं आहे वरून मी टॅप करून घेतलं आहे आणि तुम्हाला हवे तशाच आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता जेली तुमच्याकडे जेली मोल्ड असेल तर तुम्ही जेली त्याच्यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे मोल्ड नाही आहे म्हणून मी बाऊलानी हे ट्रेमध्ये ॲड जेली से सिर्फ ॲड केला आणि तुम्हाला हवे त्या प्रकारे शेपमध्ये कट करा तुम्ही ही जेली अशी फूड इन्सेसनी वापरू करू शकता किंवा फूडचा पल्पही वापरू शकता ज्यूस वगैरे वापरून पण तुम्ही जेली बनवू शकता छान अशी जेली होते बिलकुल आंबट वगैरे होत नाही जशी बाहेर असते तशी ही खूप छान होते नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद